द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. महिला डॉक्टरच्या बाथरूम मध्ये छुपे कॅमेरे लावणारा डॉक्टर गजाड. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रूम मध्ये स्पाय कॅमेरा लावल्याप्रकरणी MD डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. 42 वर्षीय डॉक्टर सुजीत जगताप याला अटक करण्यात आली आहे. डॉक्टरनेच हे छुपे कॅमेरे लावल्याचं समोर आल्यानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी डॉक्टर सुजीत जगतापला आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉक्टरने हा छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरून मागवला असल्याचं समोर आलं आहे. 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या स्टाफ क्वार्टरमधील बेडरूम बाथरूममध्ये हिडन स्पाय कॅमेरा सापडला होता. पुण्यातील भारतीय विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसापूर्वी उघडकीस आली होती. पीडित महिला सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सायंकाळी रूममध्ये परत आल्यावर तिला बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पीडित महिलेनं पोलिसात तक्रार नोंदवली होती. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.